राज्याची आरोग्य यंत्रणा खिळखिळी झाल्याचा आरोप करत विरोधकांनी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन केलं. तोंडावर ऑक्सिजन मास्क लावून आलेल्या विरोधकांनी आरोग्य मंत्री तानाजी सावंतांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. पाहूया त्या संदर्भातील हा रिपोर्ट. अरे या सरकारचं करायचं काय? खाली डोकावर. अरे या आरोग्य मंत्र्याचं करायचं काय? खाली डोकावर. या आरोग्य मंत्र्याचं करायचं काय? खाली डोकावर. या आरोग्य मंत्र्याचं करायचं काय? खाली डोकावर. महाराष्ट्रातली आरोग्य यंत्रणा सलाईनवर. आरोग्य मंत्र्यांविरोधात विरोधकांचं आंदोलन. तानाजी सावंतांच्या राजीनाम्याची मागणी. नागपूर विधिमंडळाच्या पायऱ्यांवर मास्क लावून बसलेले हे विरोधक पहा. विरोधक तोंडावर मास्क लावून आलेत. काही आमदारांनी आंदोलनस्थळी स्ट्रेचर आणलंय. या आंदोलनाला कारण आहे राज्याच्या आरोग्य व्यवस्थेचा उडालेला बोजवारा. कोरोनाचा यशस्वी सामना करणारी महाराष्ट्राची आरोग्य यंत्रणा कोलमडून गेली की काय अशी अवस्था आहे. कळव्यात रुग्णांचं मृत्यू सत्र समोर आलं होतं. त्यानंतर नांदेड आणि संभाजीनगरच्या शासकीय रुग्णालयातही रुग्णांच्या मृत्यूचं सत्र पाहायला मिळालं होतं. हे सगळं सुरू असताना आरोग्य विभागात शेकडो जागा रिक्त आहेत. बदल्यांमध्ये लिलाव सुरू असल्याचा आरोप विरोधकांनी केला होता. तानाजी सावंत हे अत्यंत खोटारडे मंत्री आहेत. माझ्याकडे आत्ताच हे सगळे ज्या प्रश्नांची उत्तर आम्ही विचारली त्याच्यावर ते बोललेले नाही. या सगळ्या बढत्या आणि ऑक्शन हे तानाजी सावंत ह्यांनीच केलेले आहेत. तुम्हाला पाहिजे असेल तर माझ्याकडे पुरावे आहेत. मी मुख्यमंत्र्यांकडेच पुरावे पाठवतो, बघूया. आरोग्य विभागाचा खेळखंडोबा झाल्यानं नैतिक जबाबदारी स्वीकारून आरोग्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी विरोधकांनी केली आहे. इक्विपमेंटवर इक्विपमेंट खरेदी केलं जात आहे, कंत्राटी सुरू झाली आहे आणि त्या इक्विपमेंटवर धूळ खात पडलं आहे पण त्याचं इन्स्टॉलेशन होत नाही. हे चाललं काय? म्हणजे आरोग्य यंत्रणेकडे सरकारचं लक्ष नाही आणि लोकांना मरणासाठी सोडून नेलं आहे. ही अवस्था आहे. म्हणजे पूर्ण यंत्रणा आता व्हेंटिलेटरवर आहे अशी अवस्था झाली आहे. म्हणून या ठिकाणी यंत्रणा सुधारावी अशी आमची मागणी आहे. महाराष्ट्रातली आरोग्य यंत्रणा ही दुर्गम वाडी वस्त्यांवर आरोग्य सेवा देते. आरोग्य यंत्रणेला पॅरालिसिस झाल्यास त्याचे गंभीर परिणाम सामान्य माणसाला भोगावे लागणार आहेत. आरोग्य यंत्रणेला ऊर्जितावस्था देण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी जातीनं लक्ष देण्याची मागणी केली जाते. कल्पना नळसकर, लोकशाही मराठी, नागपूर. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.